आता एक वेगळी बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला आहे. या विवाहात वराडी आणि बोहल्यावर चढलेली 12 दाम्पत्य ही ज्येष्ठच. कसा पार पडला हा ऐतिहासिक विवाह सोहळा पाहूयात या रिपोर्टमधून. बँड बाजाच्या तालावर नृत्य करणाऱ्या या ज्येष्ठ महिला करवल्या झाल्यात, कारण लग्न त्यांच्या मित्रमैत्रिणींचं आहे, तेही सामूहिक. 12 दाम्पत्यांच्या या श्रीवंदनात वराडी मंडळीच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. पिंपरी चिंचवडमधील मासुकर कॉलनीत ज्येष्ठ नागरिक मंचाच्या रौप्य महोत्सव वर्षाचं औचित्य साधत या सामूहिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वजण आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक सभासद एकत्र येतो आणि दर शनिवारी काही ना काहीतरी कार्यक्रम असतो, पण यावेळेस असं ठरवलं 25 वर्ष पूर्ण झालेली आमच्या संघाला स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली. 1 जानेवारी 1994 आम्ही हा संघ स्थापन केला, आता 1 जानेवारीला त्याला 25 वर्ष पूर्ण होतात. त्यानिमित्त हा आम्ही ज्यांच्या विवाहास 50 वर्ष पूर्ण झाली त्यांचा विवाह सोहळा आम्ही साजरा करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे सगळ्यांची आम्हाला साथ मिळाली, सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यामुळं हा कार्यक्रम आम्ही ठरवला. 50 वर्षानंतर पुन्हा एकदा लग्न होते म्हटल्यानंतर पहिल्या लग्नाची सगळी कसर काढण्याच्या तयारीतच हे ज्येष्ठ दाम्पत्य बोहल्यावर चढले आहे आणि आनंदी आनंदगडे म्हणत पुन्हा एकदा तारुण्याच्या उंबरठ्यावरच जाऊन उभे राहिले. अशी आमची कल्पनाही नव्हती की आम्हाला हा साजरा करायला मिळेल, पण परमेश्वराच्या कृपेनं. परमेश्वर आणि डॉक्टर हे दोन्ही त्याला यायत रिस्पॉन्सिबल आहेत. अजून 50 वर्षांना परत संधी यावं. अरे इधर ये दूसरा टाइम हो गया, पहले बार भी एक बार हुआ था, अभी ये दूसरा ही टाइम हुआ. जिनके 50 साल हो गए ना उनकी शादी, इस बार तो थोड़ी धूमधाम से ज़्यादा ही हो गई. लोग बहुत उत्साही थे, बहुत खुश थे और सबने मदद किया, इसलिए मिरवनुक और क्या भगवान का दर्शन. लोग ऐसे देख रहे थे कि पता नहीं एक इनको क्या बोले, बुढ़े बोलो तो बुढ़े नहीं, जवान बोले तो जवान भी नहीं, पर देखने में बहुत खुश थे लोग. ये कुछ अलग है तो हमें भी बहुत मजा आ गया. लग्न सोहळा म्हटला की मजा घेतात ते वराडी मंडळी. या सोहळ्यातील वराडी मंडळींनी देखील लहानपणापासूनची मनात घर करून राहिलेली अपूर्ण इच्छा पूर्ण करून घेतली. अनेकांनी देहभान विसरून मनसोक्त नाचत आपला आनंद व्यक्त केलाय. आम्हाला होणार जे खूप आनंद झाला, माझी मुलं यांना पण खूप आनंद झाला. आता असं झालं, ह्याच्यानंतर पण असं, पण पुढची पिढी काय करते ते काही माहिती नाही आहे. आता आमच्या पिढीपर्यंत हे चालू राहील, पुढचं काय माहिती नाही. या ऐतिहासिक आणि अनोख्या विवाह सोहळ्याची अफलातून उखाण्याने सांगता झाली, तर ऐकूयात आता हे उखाणे. सोन्याच्या निरंजन कापसाच्या माती दिवरा माहे पती मी आहे सौभाग्यवती. त्याच्या बागेला चंद्र सूर्य माळी, गणपतरावांचं नाव घेते. विरंगुळा केंद्रात झालेला 50 विवाह सोहळ्याच्या वेळी भाजी भाजी मेथीची खूप आहे आमची. देश भारत माझा देश, राजांचा राजा महाराष्ट्र माझा, राजाची शान पिंपरीचं नाव. पिंपरीत आहे अजमेरा, तिथं नेहमी लक्ष्मीचा फेरा. गफलत नको म्हणून आम्ही केला विचार. थोरल्याची होती मंदा, धाकट्याची होती कुंदा, मधल्याची होती नंदा. अरे ते म्हणजे अरविंदा नाव ठेव वृंदा. पाणी तुंबलतो निशिगंध, पाण्यात तुंबलतात कमलिनी, विजयरावांचं नाव घेते आजच्या शुभदिनी. उतार वयात या सोहळ्यातून मिळालेला हा आनंद या दाम्पत्याच्या उर्वरित आयुष्यात ऊर्जा देणारा नक्कीच ठरेल, यात काही शंका नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.